लोणावळ्याहून फक्त 20 किलोमीटरवर खोपोली नावाचं एक अत्यंत सुंदर शहर आहे. त्या सुंदर शहरामध्ये श्री दीपक पाटील, ज्यांना आम्ही प्रेमाने दीपक सर म्हणतो, त्यांचा एक आर्ट स्टुडिओ आहे. ते स्वतः एक चित्रकार आहेत. 2019 अमेरिकेला झालेल्या हाऊडी मोदी प्रोग्राममध्ये एक पुस्तक श्री नरेंद्र मोदी यांना देण्यात आलं, ज्याच्यामधले इलस्ट्रेशन श्री दीपक पाटील आणि दीपक सरांचे आहे. रतन टाटांचं पोर्ट्रेट त्यांनी रतन टाटा यांना भेट केलेलं आहे, ते त्यांच्या खाजगी संग्रहालयात ठेवलेलं आहे. कला आणि संस्कृती याचं नक्की काय नातं त्यांनी घडवलं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दीपक सर, मी तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर द पर्सपेक्टिव्ह. तर माझा पहिला प्रश्न, मी जेव्हा स्टुडिओमध्ये पाऊल ठेवलं या क्षणी माझ्या डोक्यात दोन गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या. एकीकडे तुमची स्वतःची कला, तुमची चित्रकला, आणि दुसरीकडे म्हणजे एक तुम्ही संग्रहित केलेल्या प्राचीन आणि अर्वाचीन गोष्टी. या दोन्ही एकाच छताखाली बघायला मिळणं हा एक निव्वळ योगायोग आहे की याच्या मागे काही विशिष्ट कारण आहे असं तुम्ही सांगाल? नक्कीच, खूप छान प्रश्न आहे. हा योगायोग नसून मी माझं बालपण ग्रामीण भागात गेलेलं आहे आणि ते ग्रामीण भागात गेल्यामुळे माझी आई सकाळी अंगणात सडा टाकायची, देवाला देवाची देवपूजा करायची, तुळशीला पाणी घालायची, तुळशीवृंदांची पूजा करायची, आजी व शेजारील बायका किंवा महिला एकत्र येऊन गोधळी शिवायच्या, धान्य कुटायच्या, जातेवर दळण दळायच्या, ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून मी बघत होतो. सकाळी शाळेत जात असताना, 6:30-7 जात असताना बाजूबाजूच्या मंदिरांमध्ये भक्तिगीत लागायचे, ते भक्तिगीत कानावर पडायचे. त्या बालमनावर कळत न कळत परिणाम होत होता, फक्त त्यावेळेस त्याला कुठलीही दिशा नव्हती. मग मी माझ्या आवडीतून ज्यावेळेस कलेकडे वळालो, ह्या चित्रकला विषयात मी आवड निर्माण झाली माझ्यात आणि त्या दिशेत मी वळालो. त्यावेळेस कॉलेजला गेल्यावर मी तिथल्या लायब्ररीमध्ये पुस्तकं पाहिली, काही चित्रकारांची चित्रं पाहिली. कॉलेजला असताना बऱ्याच ठिकाणी म्युझियम्सला भेट दिल्यात शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने. अशी बरीचशी चित्रकार आणि त्यांची चित्रं पाहायला मिळाली की ज्याच्यात आपल्या संस्कृतीचा ठेवा त्यांनी त्यांच्या चित्रांच्या माध्यमाने जतन केलेला होता. तर मला, मी ज्यावेळेस व्यावसायिकतेत पडलो चित्रकलेच्या, जेव्हापासून मी माझ्या व्यावसायिक सुरुवातीत चित्र करायला लागलो, प्रदर्शन करायला लागलो, तर माझ्या डोक्यात हा प्रश्न होता की नेमकं आपण चित्रविषयी काय घ्यावी, आपण असं काय कुठल्या आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून विषयातून आपली स्वतःची एक शैली निर्माण होईल, असं काय वेगळंपण आपण करू शकतो. तर मला ते मागचे सगळे विषय आठवायला लागले जे मी लहानपणी बघितलेले होते. मग ते विषय मांडायचे कसे हा माझ्यासमोर एक मोठा प्रश्न होता, कारण मॉडेल्स किंवा त्याला लागणारे जे काही कॅरेक्टर्स होते ते मी उपलब्ध करू शकत होतो, माझे विद्यार्थी किंवा आजूबाजूच्या परिचयातले लोक. पण त्याला लागणारा जो बॅकग्राऊंड होता, जो मी इतर चित्रकारांच्या चित्रांमध्ये, जे मला सिनियर्स होते किंवा जुने चित्रकार म्हणतो आपण, ओल्ड मास्टर, त्यांच्या पेंटिंग्समध्ये बघितलेलं होतं की तो काळ दाखवण्यासाठी त्या गरजेच्या गोष्टी होत्या. बरं. आणि त्या सगळ्या वस्तू मला संग्रहित कराव्याशा वाटायला लागल्या. बरं. मग त्यासाठी मी 1-2-3 वर्ष त्याच्या मागं जास्त लागलो, त्या गोष्टींच्या मागं, की मला जर उखळीमध्ये जर काही धान्य कुटताना स्त्रिया असं काही पेंटिंग्स करायची असतील तर मला उखळ आणि मुसळ खूप गरजेची, ती त्यातल्या त्यात देखणी असावी, जेणेकरून माझ्या चित्रात ते जास्त चांगले दिसाल, सौंदर्यात्मक जास्त चित्र दिसेल. तर मी तशा उखळींचा संग्रह केला. जर माझ्या चित्रात पार्श्वभूमीला जुन्या घड्याळी असतील तर मी जुन्या घड्याळी, म्हणजे तो काळ दाखवण्यासाठी तशा जुन्या घड्याळी गोळा केल्या. मागच्या बाजूत काही कपाटा असतील, आता माझं एक चित्र आहे की कपाटातून एक मुलगी तिला आवडणारी बाहुली काढते, त्याचं टायटल आहे डिअर वन टू माय डिअर, म्हणजे माझ्या प्रियेची प्रिय. त्या गोष्टीसाठी मी कपाट बनवून घेतली, कारण मला हवी असलेली कपाट ही अखंड एका काचेच्या दरवाज्यातली हवी होती. अच्छा. तर ते सगळं मी अशा पद्धतीने गोळा करत गेलो. जर खलबत्ता हवा असेल जुन्या पद्धतीचा, जो तो काळ नववारी साडीवरची एखादी स्त्री त्या खलबत्त्यात काही कुटत असेल, मसाले असतील काय असतील, तर तो खलबत्ता मला जुन्या पद्धतीचा हवा होता. आरशासमोर बसून कपाळाला कुंकू लावत असेल तर तो आरसा मला जुना हवा होता. बॅकग्राऊंडला कुठं किचनचं म्हणजे हे असेल स्वयंपाक करण्याचं किंवा त्याला रिलेटेड काही विषय, तर मला रांजण जुने हवे होते किंवा जी काही पितळ्याची भांडी असतील. तर असा सगळा जुना ठेवा गोळा करत असताना काही अडचणी आल्यात, काही लोकांनी सहज दिल्यात, काही मी स्वतःच्या पैशांनी त्या विकत घेतल्यात. हे सगळं संग्रहित करणं फक्त माझ्या चित्रकलेपर्यंत मर्यादित होतं त्यावेळेस. बरं. पण जसं जसं मी संग्रहालय बघितले, माझी चित्र जे संग्रहात विकत घेत होते
त्यांचे व्यक्तिगत संग्रह मी बघितले, त्यांची घरं सजलेली तशा गोष्टी मी बघितली. तर माझं हे जे काही छोट्या रूपात हे होतं, स्वरूप होतं माझ्या संग्रहाला, ते आणि वाढू लागलं. आणि त्याच्यातून मग भारतीय अर्वाचीन आणि प्राचीन गोष्टी, जशी चित्र असतील, जुने शिल्प असतील, जुने दिवे असतील, अशा बऱ्याचशा गोष्टींचा कालांतराने वाढ होत गेली आणि माझ्या चित्रात ती संस्कृती दिसायला लागली आणि तशा संस्कृतीचं मी जतनही करायला लागलो. माझं म्हणजे साधारण हा संग्रह वाढण्यामागचं हे कारण असू शकतं, पण योगायोग नक्की नाही हा. बरोबर. तर सर, मी जसं मगाशी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की तुम्हाला इंटरनॅशनल अवॉर्ड, आंतरराष्ट्रीय अवॉर्ड तुम्हाला मिळालेले आहेत, तुमचे जे पेंटिंग्स आहेत ते त्याच्यामध्ये एक भारतीय संस्कृतीचा, एक महाराष्ट्राच्या संस्कृतीची झाक आहे त्याच्यामध्ये. तर हे चित्र जेव्हा तुम्ही एका कॉम्पिटिशनमध्ये पाठवता किंवा एका एक्झिबिटला पाठवता, तर तिथे हे आपल्या चित्रांना, आपल्या जे 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 चित्र आपले आपल्या संस्कृतीशी निगडीत आहे, याला एक एक्सेप्टन्स मिळतो का, किंवा लोकांना ग्लोबल स्टेजवर त्याची कशी रिॲक्शन मिळते तुमच्या अनुभवाप्रमाणे? की आजवर जे साधारण अनुभवलं आहे किंवा पाहिलेलं आहे, तर तुम्ही नेहमी बघा की विरोधाभास असतो. बऱ्याच लोकांना ते जे बाहेरचं कल्चर आहे त्याचं आकर्षण असतं, आपल्या देशाबाहेरचं, आणि तिथल्या लोकांना आपलं आकर्षण असतं किंवा आपल्या कल्चरविषयी जास्त आस्था असते, तर ते त्यांना जाणून घ्यायचं असतं. आता ह्याच्यात काय होतं की बऱ्याच आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्याच लोकांमध्ये हा भाग असल्यामुळे आपलं काय चांगलं आहे किंवा आपली गोष्ट किती मोठी आहे हे आपण कोणाला सांगू शकत नाही. म्हणजे ह्या सगळ्या लेवलवर प्रयत्न असतात, पण मी माझ्या व्यक्तिगत लेवलला सांगतो की ज्यावेळेस मी माझे चित्रविषय घेतो ना, की मी ज्याच्या जास्त जवळ आहे मी ते त्याच्याविषयी जास्त जास्त चांगलं सांगू शकणार. बरोबर. मला हे चित्रविषय का करावं असे वाटतात, कारण मला तेच करता येणार आहे आणि तेच मी जास्त चांगलं करू शकतो. मी हे बदलायला गेलो तर मला सांगता येत, म्हणजे मी बोलू नाही शकत की मी चित्र काढू शकेल का नाही, मला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही येऊ शकेल किंवा नाही, मी नाही विचार करत त्याचा. मी ह्या गोष्टींचा काय विचार करतो, कारण ते माझ्या आत आहे. बरोबर. ते मी अनुभवलेलं आहे, आणि काही गोष्टी मी अनुभवलेल्या नसतील तर मी त्या जाणून घेतोय, मी ते अभ्यास करतोय त्याच्यावर. की मी एखादा सब्जेक्ट मला सुचलेला आहे आणि तो मला जर पेंट करायचा असेल, आणि त्यावेळेस जर मला ते मी अनुभवलेलं नसेल, पाहिलेलं नसेल, पण आपल्या संस्कृतीशी तो जोडला गेलेला असेल, तर मी माझ्यापेक्षा जे काही सिनियर्स आहेत, ज्येष्ठ लोक आहेत, मी त्यांना ते विचारतो आणि तो विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. तर हा जो काही विषय आहे आता, हा जागतिक लेवलला त्यांना काय वाटत असावं किंवा ते ॲक्सेप्ट करतात का, ते स्वीकारतात का, तर मी मगाशी बोललो सुरुवातीलाच की बऱ्याच लोकांना विरोधाभास जास्त असतो, ते त्यांना आपल्या संस्कृतीविषयीचं आकर्षण असतं, आणि विषय हा कधी कधी दुय्यम स्थानावर जातो. त्यातल्या टेक्निक्स, रंगसंगती, चित्र म्हणून हे पहिलं बघितलं जातं. बरं. त्याची रचना कशी आहे, ते मांडलं कसं केलेलं आहे, त्याचं कंपोजिशन कसं आहे, त्याचं लाइटिंग कसं आहे, या सगळ्या गोष्टीतून चित्र पहिले बघितलं जातं आणि मग विषय बघितला जातो. आणि विषय साधारण सगळीकडे सारखेच आहेत, त्यांनाही संस्कृती, आपल्यालाही संस्कृती आहे. जर बाळाचं बारसं करणार असतील तर तिथेही होत असावं, फक्त तिथली पद्धत वेगळी असावी आणि आपली पद्धत वेगळी असावी, कपडे बदलत असावेत. बरोबर. शरीराचा जो बॉडीचा जो कलर आहे तो बदलत असावा. पण साधारण ह्या सगळ्या गोष्टी जगभरात, म्हणजे हिंदू संस्कृती ही पहिल्यापासून आहे आणि त्याचेच प्रमाण कमी अधिक प्रमाणात हे जगभरात वाटले गेलेले आहेत. फक्त ते त्यांच्या पद्धतीने त्याला स्वीकारतात किंवा मांडतात आणि आपण आपल्या पद्धतीने, तर त्या गोष्टीचा मला नाही वाटत की जास्त काही परिणाम होत असावा. आणि आता मध्यंतरी 2011 साली माझ्या विश्रामबाग या चित्राला इंटरनॅशनल आर्टिस्ट मॅगझिनचा जगभरातल्या 13 चित्रकारांमध्ये त्याला स्थान मिळालं होतं. अरे वा. तर त्या चित्राचं साधारण जी काही रचना होती ते होतं, पुण्यातल्या विश्रामबाग वाड्याचं तो कॅरिडॉर, ते दरवाजा तिथला, आणि एक स्त्री आपल्या बाळाला तो रडत होता म्हणून आत येत होती. तर तो प्रसंग मी ज्यावेळेस पाहिला तर मला एक ते छान जाणवलं की तो एक मंदिराचा परिसर आहे, तो त्याचा छान दरवाजा किंवा त्याची कमान आहे, आणि बाळाला त्याच्यावर संस्कार व्हावेत, चांगले संस्कार व्हावेत म्हणून आई मंदिरात बाळाला नेते. तर हे ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस हे तुम्हाला लक्षात येतं, पण मला हे बोलण्याची गरज नाही. जर चित्र पाहिलं तुम्ही,
तर चित्रातून ते लक्षात येतं. मग चित्र हा असा भाग आहे किंवा असं काय माध्यम आहे की तिथं तुम्हाला बोलण्याची गरज येत नाही, ते चित्रच तुम्हाला सांगत असते. व्हिज्युअल्सला इथं कुठलीही भाषा, कुठलाही धर्म किंवा कुठलाही देश हे त्याच्या पलीकडचं आहे, त्या सगळ्या चौकटींच्या पलीकडचं आहे. चित्र पाहिल्यावर ह्या गोष्टींची काही अडचण येणार नाही. आता दुसरं एक चित्र होतं हेल्पलेस, ज्याच्यात बैलांना, बैल असतील गाई असतील, यांना एका बांबूंच्या कोठडीत बंद करून ठेवलेलं आहे. तर तो जरा सेन्सिटिव्ह विषय होता की त्या कत्लीसाठी त्यांना त्या कोठडीत बंद केलेलं आहे, बांबूच्या म्हणजे बांधून ठेवलेलं आहे, बंदिस्त आहेत ते. तर त्याही चित्राला मला त्या इंटरनॅशनल आर्टिस्ट मॅगझिनचा फायनलिस्ट जे 13 होते, अंतिम 13, त्याच्यात त्याची निवड झाली होती. तर त्या विषयात कुठेही ब्राईटनेस नव्हता, कुठेही अशी संस्कृतीची काही बंधनं नव्हती, मुळात त्या विषयालाच ते बंधन होतं. आणि त्याचा लाईट सोर्स किंवा त्याचा जो प्रकाश होता तो अगेन्स्ट होता, विरुद्ध बाजूने होता, माझ्या सब्जेक्टच्या विषयाच्या विरुद्ध बाजूने होता. तर अशा त्या येलो ऑक्रिस कलर स्कीममधलं ते चित्र होतं. मग त्या चित्राची निवड करताना त्यांनी तो आशय विषय त्याच्यात बघितला, त्याच्यात धर्म संस्कृती किंवा कुठलंही बंधन त्याच्यात ते आलं नाही. माझं तिसरं एक चित्र होतं ज्याला जगभरातून बेस्ट ऑफ शो म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्राचा रेमार आर्ट या इंटरनॅशनल आर्टिस्ट कॉम्पिटिशनचा अवॉर्ड आहे. त्याच्यातली ही स्त्री आपल्या मुलाला गर्भसंस्कार जे असतात, ज्याच्यात मुलावर संस्कार घडावेत म्हणून ज्या विविध विधी असतात, त्यातली एक विधी म्हणजे त्याला मंदिरात नेणं. हा, तर तिला ते मंदिरात नेते आणि त्या पूर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपले बरेचसे देव, बेलूर येथील त्या मंदिराचं मी प्रवेशद्वार त्या चित्रात घेतलेलं आहे. आणि स्त्री त्या मुलाला आत नेते, आत पूर्ण काळोख आहे, पण तो काळोख कसला आहे हे प्रतिबिंब त्या बाहेरच्या प्रवेशद्वारावरून दिसत होतं. जर ते प्रवेशद्वारावरच्या मूर्त्या किंवा देवाच्या प्रतिमा राहिल्या नसत्यात तर ते मंदिर आहे किंवा साधं घर आहे कुठलं हे आपल्याला कळू शकलं नसतं. तो आतला जो गुढ विषय किंवा तो डार्कनेस आहे तो आपल्याला आपोआप बाहेरच्या लाइटिंगवरून किंवा प्रकाशावरून आणि त्या मूर्तींवरून ती आपली जी संस्कृती आहे ते दर्शवतो. आणि ते बघण्यासाठी बाकी कुठलेही विषय किंवा संस्कृती आडवी येत नाही. तर त्याच्यावर तिथल्या जजने, त्या निवड समितीतल्या एका जजने जो सिनियर आहे त्याने खूप सुंदर कॉमेंट दिली होती. ती अशी होती की ह्या चित्रात बारकावे एवढे आहेत की हे चित्र तसं डिस्टर्ब झालं असतं, पण ह्या चित्रात उलटं झालेलं आहे की ह्या चित्रातले जेवढे काही बारकावे आहेत किंवा परस्पेक्टिव्ह कोन्स आहेत वेगवेगळे, खूप परस्पेक्टिव्ह विजन आहेत त्याच्यात, तरीही त्यातली रंगसंगती आणि त्यातलं जी काही हार्मोनी आहे ती एवढी त्या कलाकाराने छान केलेली आहे की ते चित्र कुठेही डिस्टर्ब होत नाही. म्हणून याला आम्ही आलेल्या इंट्रीजमधून साधारण 2000 कलाकृती त्याच्यात आल्या होत्या आणि त्यातून ते सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून मला पुरस्कार दिला होता. वा, 2019 अमेरिकेमध्ये हाऊडी मोदी प्रोग्राम झाला होता, त्याच्यामध्ये मोदींना एक पुस्तक भेट देण्यात आलं होतं अंतर्नाद, त्याच्यामध्ये तुमचे इलस्ट्रेशन्स आहेत, याच्याबद्दल आम्हाला सांगाल का? हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा घटना म्हणता येईल याला, किंवा मोठा भाग म्हणता येईल की मला त्याच्यातून खूप प्रेरणा मिळाली. बरं, की एवढ्या मोठ्या स्वरूपात असा काही कार्यक्रम होतो आहे आणि त्याच्यासाठी एकच पुस्तक ज्याच्यावर त्याचं मूल्यांकन ठरवता येणार नाही, ते एका पुस्तकाची किंमत ठरवता येणार नाही, पण त्याच्यावर बऱ्याच लोकांनी मेहनत केली आणि त्याला खर्चही बराच झाला, असं अशा पद्धतीचं पुस्तक जे एकच त्यांना दिलं जाणार होतं, अशा पुस्तकात इलस्ट्रेशन करण्याची मला संधी मिळाली आणि त्याची डेडलाईन पण खूप जवळ होती. म्हणजे मला 1.5 महिन्यात 300-350 स्केचेस करायच्या होत्या, ज्या आपल्या भारतीय संस्कृतीपासून म्हणजे प्राचीन काळापासून तर आत्तापर्यंतच्या सगळ्या घटना ज्या मी पाहिलेल्या नाहीत, काही मी त्यातल्या ऐकलेल्याही नव्हत्यात, तो माझा दोष असेल एखाद वेळेस, पण मला त्याच्याविषयी माहिती नव्हती, अशा गोष्टी मला त्या निमित्ताने करता आल्या. मग अगदी रामराज्यापासून आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ 2014 तर 2019 आणि 2030 त्यांनी काय काय करावं एक भारतीय व्यक्तींसाठी किंवा भारतासाठी, असं आपल्या एका भारतीय व्यक्तीला जे अमेरिकेत स्थायिक आहेत, मूळ त्यांचा वंश भारतातला आहे आणि ते राहायला आता अमेरिकेत आहेत, विनोद शाह, त्यांच्या कल्पनेतून हे पुस्तक साकारलं
त्याच्यात लिखाण सगळं ते विनोद शाह यांचं होतं आणि त्यातले इलस्ट्रेशन मी केले होते आणि माझे काही सिनियर मित्र आणि माझे काही मित्र होते, क्लासमेट होते, त्यांनी आम्ही मिळून हे सगळे 350 इलस्ट्रेशन केले होते. हे संपूर्ण काम मला विनोद शाहनी माझ्या विश्वासावर एक 1.5 महिन्याचा कालावधी जो होता त्याच्यात हे मला करायचं होतं. ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की हे जे काही इलस्ट्रेशन होती ह्याच्यासाठी रेफरन्स फार नव्हते. जे इतिहासावर आणि प्राचीन घटनेवर आधारित होते ज्याचे रेफरन्स फार नव्हते, काहींचे मिळाले पण ते आम्ही कॉपी करू शकत नव्हतो आहे तसे, म्हणून ते बदलणं आणि कमी कालावधीत ते करणं आणि एवढ्या मोठ्या स्वरूपात, म्हणजे जेव्हा हे काम मिळालं तेव्हा ते ठरलेलं नव्हतं की ते कधी दिलं जाणार आहे पण कोणाला दिलं जाणार होतं हे ठरलेलं होतं. आणि ती मोठी गोष्ट होती की अशा पद्धतीचं काम माझं किंवा माझ्या टीमचं, ज्याचं काम मी घेतलेलं आहे, जबाबदारी मी घेतलेली आहे, ते माझ्या मार्फत चांगलं व्हावं, याच्यात पैसा किंवा त्याच्या त्याला मिळणारं मानधन हे दुय्यम स्थानावर जातं पण ते आपल्याकडून योग्य पद्धतीने व्हावं ही जी काही माझी धारणा होती ह्याला न्याय देणं खूप गरजेचं होतं. त्याच्यासाठी मी खूप मेहनत घेतली, माझ्या मित्रांनी मेहनत घेतली आणि आम्ही हे सगळं वेळेवर देऊ शकलो आणि ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाउडी मोदी प्रोग्राम जो झाला अमेरिकेत त्याच्यात त्यांना ते भेट देण्यात आलं याच्यात मला खूप आनंद मिळाला. वा वा, आपला इतिहास जर का बघितला, आपली संस्कृती जर का बघितली, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये एका माणसामध्ये जेवढे इमोशन्स, जेवढे वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन्स येऊ शकतात, कदाचित त्या सगळ्या इमोशन्सला कुठे ना कुठे स्पर्श झालेला आहे. त्या इतिहासामध्ये कुठे प्रेम आहे, कुठे कोणाबद्दल मत्सर आहे, कुठे युद्ध आहे, कुठे षडयंत्र आहे, कुठे अभिमन्यूसारखा मुलगा आहे, तर कुठे हिरण्यकश्यपूसारखा पिता आहे. तर माणसाला जे जे एक सगळ्या प्रकारचे जे एक इमोशन्स माणसामध्ये जागृत होऊ शकतात त्या सगळीकडे कुठे ना कुठे हात लागला आहे अशा गोष्टी आपल्या इतिहासात नक्कीच आहे. त्या गोष्टी आपण जागतिक स्तरावर, ग्लोबल प्लॅटफॉर्मवर ठेवण्यासाठी एक कलाकार काय करू शकतो किंवा त्यांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? नक्कीच, मी मगाशी बोलल्याप्रमाणे की प्राचीन काळापासून आपले जेही काही धार्मिक ग्रंथ असतील, त्याच्यावरचे शिल्प असतील, हे सगळं कलाकारांनीच आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवलं त्यांच्या कलेच्या माध्यमातून, त्यांच्या सादरीकरणातून. आता फार मागं न जाता जर तुम्ही 19वे शतक बघितलं, त्यात राजा रविवर्मा म्हणून मोठे चित्रकार होऊन गेले, यांनी कुठल्याही चित्रांचा बेस नसताना, कुठलाही मागचा संदर्भ नसताना भारतीय मंदिरातले शिल्प बघून त्या सगळ्या शिल्परूपी देवांना एक चेहरा दिला, म्हणजे लोकांच्या घरोघरी पोहोचवली आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून. देव कसे असतील, त्यांचा पेहराव कसा असणार, त्यांचे रंगरंग संगती कशी असणार, हे सगळं आपल्या कलेच्या माध्यमाने 19व्या शतकात म्हणजे पहिले चित्रकार भारतीय ते की ज्यांनी देवाला खरं रूप दिलं. तर नक्की असे कलाकार अशा संस्कृती आणि अशा गोष्टींना लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतात. आणि चित्रकार बरेच असतील आपल्या भारतात पण संस्कृतीवर काम करणारे खूप कमी आहेत. आणि मला त्याच्यात आनंद आहे की मी अशा गोष्टींवर काम करतो, खास करून महाराष्ट्रीयन शैली असेल किंवा अशा काही गोष्टी असतील पुरातन ज्यांचं मी जतन करतोय, संवर्धन करतोय. आजच्या घडीला जागतिक स्तरावर ह्या गोष्टी न्यायच्या असतील तर समाज माध्यम जे आहे, सोशल मीडिया, हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पुढे नेऊ शकतो. तर लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी आणि कलाकारांनी खास करून जगासमोर आणाव्यात आणि आपली भारतीय संस्कृती किती महान आहे याचं उत्तम उदाहरण त्याच्यातून देता येईल आपल्या. बरं, आपलं आपलं कल्चर, आपलं संस्कृती एवढी रिच आहे पण लोकांमध्ये कुठेतरी एक अनास्था दिसते. आपल्यालाच कदाचित आपल्या गोष्टींचं मूल्य नाही आहे किंवा त्याच्याबद्दल एक विशिष्ट प्रकारची एक अनास्था निर्माण झालेली आहे. त्याच्या मागची अनेक कारणं असू शकतात. ती अनास्था दूर करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की आपण काय करू शकतो? प्रत्येक व्यक्तीत, म्हणजे प्रत्येक कलाकार असो का अजून कोणी असो, पण ती एक ती अनास्था दूर करण्यासाठी आपण काय करायला हवं? आता काही दिवसांपूर्वीच माझ्या मनात एक प्रश्न आला होता, माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअपला एक मॅसेज आला होता की तुम्हाला नको असलेल्या, टाकून द्यावाशा वाटणाऱ्या, नदीपात्रात विसर्जित करावाशा वाटणाऱ्या
मूर्ती फोटोज आमच्या संस्थेला भेट द्या किंवा आणून द्या. त्याच्यासाठी काही त्यांनी खाली संपर्क नंबर वगैरे दिले होते. त्यावेळेस मी असा विचार केला की मी हे सगळं संग्रहित करतोय, हे मी विकत घेतोय, कोणाकडून भेट घेतोय, जर माझ्या परिचयातली लोक असतील तर भेट पण देतायत मला. ह्या सगळ्याला मर्यादा आहे. जर मी असं सगळं मला जतन करावं असं वाटत असेल, आता मला वाटणं हा माझा विचार आहे, माझ्या आतून येणारी ती प्रेरणा आहे. आता लोकांसाठी किती लोकांनी याचा विचार करावा किंवा याचं काय व्हावं, मी ह्या मुद्द्यावर पण येतोच, पण पहिला मी मला जे वाटते मी ते तुम्हाला सांगतो की आपल्या धर्मानुसार, आपल्या हिंदू धर्मानुसार ज्या गोष्टी आपल्याला पूजेसाठी वर्ज्य होतात, म्हणजे भग्न झालेल्या मूर्ती, खराब झालेले देवांचे फोटो असतील, किंवा पूर्वीच्या राजा रविवर्मांच्या लिथोग्राफ्स असतील, वासुदेव पांड्या हे चांगले चित्रकार होते, त्यांच्या जर्मनीवरून प्रिंट झालेल्या लिथोग्राफ्स होत्या, एम व्ही धुरंधरांच्या लिथोग्राफ्स होत्या, ज्या देवांच्या चित्रांवर आधारित होत्या, ते आपण पूर्वी पूजायचो किंवा घराच्या बाहेर त्या लावल्या जायच्या दर्शनी भागात. अशा गोष्टी खराब झाल्यामुळे, त्याला फंगस आल्यामुळे त्या नदीत विसर्जित करायला लागले लोक, आणि त्यातून ही जे काही चांगली दुर्मिळ चित्र होती किंवा शिल्प होती ही जमिनीत पुरली जायची. काही वेळा म्हणजे काही वेळा नदीच्या प्रवाह बदलायचा आणि त्याच्यात ही जमिनीखाली दाबली जायच्यात मूर्ती. आणि तेच 100-200 वर्षानंतर जेव्हा कधी रस्त्याचं खोदकाम काढलं, काय काढलं, तर ते नदी पात्र त्याचा प्रवाह बदलल्यामुळे, पूर्वी असलेल्या नदीच्या जागी आज रस्ता झाल्यामुळे, तो रस्त्याचं खोदकाम किंवा त्या जमिनीचं खोदकाम करताना ते मूर्ती सापडली का पुन्हा तिथं मंदिर बांधण्यासाठी आपली मानसिकता तयार होते, ही चांगली गोष्ट आहे, कारण देव मिळाला तिथं. पण त्याची म्हणजे त्याचा जो उगम असतो तो असा असतो की मागच्या लोकांनी ती पूजेसाठी योग्य नसल्यामुळे, ती विसर्जित केल्यामुळे, तर ती वेळ येऊ नये याच्यासाठी ज्या काही संस्था काम करत आहेत अशा संस्थेंना किमान लोकांनी त्या द्याव्यात, म्हणजे त्या संस्था त्या आपल्याकडे जतन करतील. काही शासकीय म्युझियम्स असतील त्यांना त्या द्याव्यात आणि आपली संस्कृती जतन करावी. तर ह्याचसाठी मी स्वतः याच्यावर काम करू शकायला हवं म्हणून माझ्या स्वतःच्या नावाने चित्रकार दीपक आर पाटील आर्ट अँड कल्चर फाउंडेशन या संस्थेची स्थापना केलेली आहे. आणि इथून पुढं ही संस्था अशा पद्धतीची कामं करणार, सगळ्या काही गोष्टी आणि नियम पाळून. असं ज्या ज्या चित्रकारांना किंवा ज्या ज्या संग्राहकांना वाटतं त्यांनी या पद्धतीने काम करायला हवं आणि लोकांमध्ये अवेअरनेस किंवा जी जागरूकता आहे ती निर्माण करायला हवी. मग कुठे जर अशा भग्नावस्थेत मूर्त्या मिळाल्या किंवा अशी शिल्प कुठे मिळाली, चित्र मिळाली जुनी, तर अशा गोष्टी जतन करण्यासाठीची ही संस्था तुम्ही जी स्थापन ती त्याच्यासाठी काम करणार आहे. तर दीपक सर, मी तुमचे मनापासून आभार मानतो मला वेळ दिल्याबद्दल, या सुंदर वातावरणात बसवण्याबद्दल. तुम्ही हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे, तुम्ही हे जे काम हाती घेतलेलं आहे समाजासाठी, याच्यासाठी माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. परत एकदा धन्यवाद.